गुगुसेतील आमराय वॉर्डात खळबळजनक घटना घडली आहे येथे वास्तव्यास असलेले गजानन मडावी यांचे घर अचानक हलायला लागले त्यामुळे कुटुंब घाबरले घाबरलेल्या स्थितीत घरातील सदस्य घराबाहेर पडले त्याचवेळी अचानक घर जमिनीत सत्तर ते ऐंशी फूट आत गेले सदर घटना वेकोलीच्या खाण्यांमुळे घडत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय घटनेची माहिती मिळताच काँग्रेस नेते सय्यद अन्वर यांनी घटनास्थळी धाव घेऊन महावितरण अधिकारी डुमने यांना विद्युत पुरवठा बंद करायला सांगितले ठाणेदार बबन पुस्ते यांना याबाबत माहिती देण्यात आली यावेळी घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती दरम्यान यापूर्वीही आमराई वॉर्डात तसेच गावात अशा घटना घडल्या आहेत या घटनेमुळे सुरक्षेच्या दृष्टीने इतर कुटुंबियांना इतरत्र हलवण्याची प्रक्रिया नगर परिषदेने सुरू केली आहे वडावी कुटुंबियांची ही राहण्याची व्यवस्था नगरपरिषदेकडून करण्यात आली आहे आमदार किशोर जोरगेवार यांनी घटनास्थळी भेट दिली असून जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या या घटनेमुळे आमराय वॉर्डात प्रचंड खळबळ उडाली असून इतर कुटुंबीय जीव मुठीत घेऊन येथे राहत आहेत आम्हाला सुरक्षित ठिकाणी हलवावं अशी मागणी यावेळी स्थानिकांनी केली आहे